नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे इंद्रजित सखाराम चौगले, नागदेववाडी, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर। मी 10वी पास आउट झाल्यानंतरनं आय टी आय इलेक्ट्रिशियन हा कोर्स चांगल्या मार्काने पास आउट झालो व त्यानंतर मला डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं होतं। त्यासाठी ते कोणत्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं, कोणत्या कॉलेजला घ्यायचं ह्याचा मी बराचसा रिसर्च केला व त्यातून मला बऱ्याच अनुभवी लोकांच्याकडून समजलं की न्यू पॉलिटेक्निक उंचगाव या ठिकाणी ॲडमिशन घ्या, जेणेकरून तिथला स्टाफ, तिथून शिकवण्याची पद्धत चांगली आहे। ही माहिती घेतल्यानंतर मी डायरेक्ट सेकंड इयर उंचगाव, म्हणजे न्यू पॉलिटेक्निक उंचगाव इथे मला ॲडमिशन मिळालं। मित्रांनो, सांगायचं एवढंच हे आहे की न्यू पॉलिटेक्निक उंचगावमध्ये मी ॲडमिशन घेतल्यामुळे माझं करिअर खूप चांगलं झालं आहे। त्याला कारण असं की तिथला टीचिंग स्टाफ, तिथं शिकवण्याची पद्धत, एखादा कोणत्या टाईपचा विद्यार्थी आहे, त्याला कसा घडवायचा, त्याला कसा फिट करायचा, त्याला कसा ट्रेन करायचा, हे त्या कॉलेजमधून चांगलं ट्रेन केलं जातं। त्याचा मला पूर्ण फायदा झाला व मला चांगलं शिक्षण मिळून माझा बेस, माझं कॉन्फिडन्स लेवल तिथं खूप चांगली सुधारली गेली व त्यातून मी न्यू पॉलिटेक्निक उंचगावमधून मी चांगला पासआउट झालो व त्यातून मी स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं व इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर व्हायचं हे माझं ध्येय होतं व मी त्यातून पासआउट झाल्यानंतर गव्हर्नमेंट इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टरचं मी महाराष्ट्र शासनाचं लायसन घेतलं व त्यातून मी महावितरणची छोटी छोटी कामं करत आता मी महावितरणच्या टॉप 10 या कॅटेगरीमध्ये काम करतो। देखभाल, दुरुस्ती, बरीचशी कामं मी महावितरणची करत आहे व माझं करिअरही देखील खूप सुधारलं आहे। त्याला एकमेव कारण म्हणजे न्यू पॉलिटेक्निक उंचगाव। तेथी माझी मी तिथला जो माझा बेस आहे, त्यांची शिकवण्याची पद्धत, कॉन्फिडन्स लेवल, ह्या बऱ्याचशा गोष्टी मला आजपर्यंत कारणीभूत ठरल्या आहेत। म्हणून माझी एक विनंती आहे की नवीन ॲडमिशन घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू इलेक्ट्रिकलसाठी न्यू पॉलिटेक्निक उंचगाव या ठिकाणी ॲडमिशन घेऊन तुमचं त्यांचंही करिअर जर चांगलं बनवायचं असेल तर त्याच ठिकाणी ॲडमिशन घ्यावं व त्यांचं आपलं करिअर चांगलं घडवावं, हीच माझी विनंती।